राज्य के अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा यवतमाल जिले के पालक मंत्री संजय राठौड़ का आज चंद्रपुर में आगमन हुआ। आगमन के दौरान उन्होंने आज एक पत्र परिषद ली और पत्र परिषद में उन्होंने पत्रकारों द्वारा पूछे गए विभिन्न सवालों का खुलकर जवाब दिया। साथ ही इस मौके पर जिले में प्रतिबंधित रहे सुगंधित तंबाकू गुटखा आदि के अवैध बिक्री के संबंध में उन्होंने कड़ी कार्रवाई करने की बात कही। तो सुनिए इस संदर्भ में पत्रकारों के साथ बातचीत करते हुए उन्होंने क्या कहा। अनेक राज्य सरकार आली, मात्र या संदर्भामध्ये काही धोरणात्मक निर्णय फक्त तो कागदोपत्रीच राहिलेला आहे, त्याच्यावर काही मोठी कारवाई होताना दिसत नाहीये। अनेक बडे बडे लोक त्यासाठी आता त्या व्यवसायामध्ये आलेले आहे, प्रत्येकाला त्याचे नाव सुद्धा माहिती आहे। आपल्या मंत्रीपदी झाल्यानंतर याच्यामध्ये काही बदल होईल का? नक्कीच। राज्यामध्ये फक्त सुगंधित तंबाखू गुटखा आणि याच्यावर बंदी आहे, पण बाहेर दुसरे राज्य जे आहेत तिथे अजूनही काही बंदी नाही। त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात राज्याला लागून असलेले जे जिल्हे आहेत तिथे गुटखा येतो, त्याचा व्यापारही मोठ्या प्रमाणात येतो। म्हणून आता ही जी यंत्रणा आहे, तर अन्न FDA मध्ये अनेक पदं रिक्त आहेत। मी आल्यानंतर ही पदं कशी भरल्या जातील याची मोहीम मी हातात घेतली आणि जवळपास 400 पदं रिक्त आहे, याचं मी फायनान्सकडे प्रस्ताव पाठवलेला आहे। लगेच तिथून मंजुरी मिळाली तर MPCCच्या मार्फत हे सर्व पदं लवकरात लवकर कसे भरतील हा माझा प्रयत्न आहे। दुसरा, पदोन्नती देण्याच्या संदर्भात मी आता भूमिका घेतलेली आहे की अनेक पदं जॉईंट कमिशनरची असेल, असिस्टंट कमिशनरची असेल, तर ह्या सर्व पदावर प्रमोशनांनी या ठिकाणी जर आपण पदोन्नतीनं भरता आली तर ती सुद्धा मोहीम हाती घेतलेली आहे। अजून गुटखा विक्रीच्या संदर्भात माझी कठोर कारवाई करण्याच्या संदर्भात मी सूचना दिलेली आहे। आजच मी चंद्रपूरला आल्यानंतर मला अनेक आमच्या कार्यकर्त्यांनी इतर लोकांनी सांगितलं की मी म्हटलं सातत्यानं लहान माणसाला पकडण्यापेक्षा आता पांढरेलाला विचारायला तो पोट भरतो, तो त्या ठिकाणी त्याचं जीवन त्याच्यावर परिवार चालवतो, त्याच्यापेक्षा जे पुरवठादार आहे जे सातत्यानं आहे व्यवसायात आहे या लोकांवर कठोर कारवाई करायची आवश्यकता असेल। तर सातत्यानं ज्यांच्यावर कारवाई होत असेल, एक दोन वेळा त्याच्याकडे माल जर सापडला तर आवश्यकता असेल तर मोका सुद्धा लावायचा त्यांच्यावर, किंवा कठोर मोक्कासारखी काय दुसरी कारवाई करता येते का, हे सर्व विचार आता करून येणाऱ्या काळामध्ये आम्ही निर्णय घेऊ।